अमरावती मधील सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटल येथे कार्यालय अधीक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या भगवान राणे यांनी 5 फेब्रुवारी 2021 रोजी अकोल्याच्या आरोग्य उपसंचालकांकडे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या घोळाची गंभीर तक्रार दाखल केली होती. ही तक्रार काही दिवस थंड बसत्यात राहिल्यानंतर भगवान राणेंच्या तक्रारीवर कृती समिती नेमण्यात आलेली आहे. उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जारी केलेले आहेत. प्राप्त माहितीनुसार इरविन डफरिन सुपर स्पेशालिटी या तीनही रुग्णालयांमध्ये 100 कोटी रुपयांचा घोळ झाल्याचा आरोप भाजपाच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी केला होता. सुपर हॉस्पिटलमध्ये 1 कोटीच्या खरेदीमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार सुपरचे कार्यालय अधीक्षक यांनी केली होती. या तक्रारीवर आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी कृती समिती स्थापन केलेली आहे. या त्रिसदस्यीय समितीमध्ये आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे सहसंचालक डॉक्टर अजित गवळी, मुख्य प्रशासकीय अधिकारी सुषमा बानिक, कार्यालय अधीक्षक बी एस जवंजाळ या तिघांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे. आता या त्रिसदस्यीय समितीचा अमरावती दौरा केव्हा होतो आणि त्यामधून काय निष्पन्न होते याकडे अमरावतीमधीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील जनतेचे डोळे लागले आहेत. कारण अमरावतीमधूनच रेमडेसिवीरचे प्रकरण उघडकीस आले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.